साई आधार सोशल हेल्प फाउंडेशन नाशिक यांच्या तर्फे शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रत्नांचा सन्मान सोहळा 2022 हिरकणी व महाराष्ट्र गौरव पुरस्कार दिनांक 17/10/2022 रोजी रायगड नेरळ रेल्वे स्टेशन जवळ दिवाळी रिसॉर्ट या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। यात नाशिकच्या वर्षा शितोळे देशमुख यांना हिरकणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। वर्षा शितोळे या सामाजिक कार्यात सतत पुढाकार घेत असतात, तसेच त्या चित्रपट आणि मालिकेमध्येही अभिनेत्री म्हणून कार्यरत असून आपल्या कामाकडे लक्ष देऊन सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात। या कार्याची दखल घेत हा पुरस्कार संजय देशमुख व प्रजापती ब्रह्मकुमारी सरलाताई कोपरगाव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। कला क्षेत्रामध्ये काम करत असतानाच आदिवासी मुलांसाठी सतत झटत असणाऱ्या वर्षाताई शितोळे देशमुख यांना हिरकणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, उपाध्यक्ष संतोष धात्रक, खजिनदार उद्यमसिंह सचिव प्रवीण पाटील, उपसचिव मुरली पिचा, तसेच संस्थेचे सदस्य जानकी नाईक, वैशाली सपकाळ, संगीता जाधव, अनिता पाटील, ललिता नवगिरे, पूनम बर्वे, स्वाती केकान, ज्योती परदेशी, गायत्री बोरसे, साधना सालकर यांच्या अथक प्रयत्नातून हा पुरस्कार सोहळा पार पडला। Thank you.